राष्ट्रवादीतर्फे 52 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. छाननी झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस तसेच समाजवादी पार्टी अशी आघाडी करून निवडणूक लढवणार असल्याची माहिती यावेळी रवींद्र पाटील यांनी दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रवादीतर्फे 52 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांची महाआघाडी होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीकडून मंगला पाटील, तुषार इंगळे, लता मोरे, राजू मोरे आणि अन्य उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी जवळपास 52 फॉर्म भरलेले आहे. उद्या छाननी झाल्यानंतर काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादी एकत्र बसून आघाडी करूनच फॉर्म एजेंडा विकासाचा राहील. पिण्याचं पाणी, गटारी, वीज, ज्या नगरपालिके महानगरपालिकेच्या मूलभूत गरजा आहेत त्या सामान्य माणसाला देण्याचा प्रयत्न, आरोग्याच्या विषयावर प्रयत्न. गेल्या अनेक वर्षापासून जळगाव शहराचा विकास हा खुंटलेला आहे. राष्ट्रवादी आज खरं म्हणजे रमेश भरायचा आहे. राष्ट्रवादीची भूमिका एकच आहे की समाजकारण अधिक राष्ट्रीय त्या भूमिकेतून देशाचे आदरणीय पावसाहेब यांच्या विचारसरणीने अधिकाधिक चांगल्यामध्ये विकास करण्याचा प्रयत्न करू.